ऐरोली येथील जामा मशिदी बाहेर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना रबाले पोलिसांनी ताब्यात घेत दिवसभर नजर कैदेत ठेवले होते. या सर्व मनसे कार्यकर्त्यांना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदार आपण असाल असे लेखी लिहून घेऊन सोडण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या या कृत्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत पोलिसांनी पोलिसांचे काम करावे, मनसे कार्यकर्ते राज आज्ञा पाळणार अशी भूमिका स्पष्ट केली. मनसे कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे नवी मुंबईतील वातावरण उद्याही तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. नक्कीच सन्माननीय राजसाहेबांनी जसा आदेश दिला 4 तारखेला सगळ्या मस्जिदी समोर हनुमान चाळीसेचं पठण होईल, त्या पद्धतीत ऐरोलीचे आमच्या डिग्याचे सगळे पदाधिकारी आज जामा मस्जिद सेक्टर 17 इथं जाऊन सकाळी आम्ही 6 वाजता हनुमान पठण करायला गेलो. हनुमान पठण केलं, चालू केलं तसंच मस्जिदेसमोर, तर आमच्या असं निदर्शनात आलं की त्यांची अजानच झाली नाही, 5ची बी नाही झाली आणि 6ची बी नाही झाली. तर त्यांनी बी ऐरोलीतल्या खूप अशा मस्जिदने आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांचं स्वागत करतो. तसंच आम्ही मनसैनिक आमचे सगळे पदाधिकाऱ्यांनी बी सांगितलं की जेव्हा तिथं अजानच होत नसेल तर हनुमान चाळीसेचं पठण करून योग्य नाही. त्याच्यामुळं आम्ही जिथं चालू आहे जी मेन मस्जिद आहे तिथं जाऊन आम्ही पठण केलं, पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं. पण मी एवढं सांगेन मुस्लिम बांधवांना की हे धार्मिक विषय नाही आहे, हा फक्त आणि फक्त भोंग्याचा आहे. तुम्ही सन्माननीय राजसाहेबांना पहिलं समजून घ्या ते काय बोलले ते, आणि हा विषय आम्ही त्याच्यासाठी पटवण्यासाठी आम्ही तिथं गेलो की फक्त भोंग्यांचा जो आजूबाजूला त्रास आहे तो नको आहे, त्याच्यासाठी आज आम्ही हनुमान चाळीसेचं पठण करायला गेलो होतो. आज भी त्रास असणार आहे का? नक्कीच ना, सन्माननीय राजसाहेबांचा शब्द आम्हाला पालन करायचाच आहे आणि आम्ही तो पालन करू. मशिदीवरचं भोंगे वाजले जोरात तर आम्ही हनुमान चाळीसाचं पठण तिथं करणार, स्पीकर तेवढ्याच जोरात आवाजात आम्ही वाजवणार.